जबरदस्त ऑर्ग्युमेंट केलं त्यांनी. त्या ऑर्ग्युमेंटसाठी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केलेलं आहे अनिल देसाईजी आणि अनिल परब यांनी, मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की जी बाजू मांडण्यात आली आणि आता निकाल राखीव ठेवण्यात आला, ज्यावेळेस आता कोर्ट सन्माननीय कोर्ट ज्यावेळेस देतील त्यावेळेस येतील, पण प्रत्यक्ष सात बेंचला जाणार की अजून कशाला जाणार हे सगळं त्या ठिकाणी होईल. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्हाला तरी अजून असंच वाटतं की आमचा विजय होईल हे आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण या सगळ्यामध्ये सात बेंचेसकडे जावं की ना जावं तुमची काय भूमिका? नाही, आमच्या पक्षाची भूमिका सात बेंचकडे जावं असं आहे, कारण त्या रबिया केसमध्ये जर समजा इनके पाच बेंच होते आणि ते पाच बेंचांनी जर समजा निकाल दिला तर मग मागे ते पुढे मग आपल्याला काय होईल, म्हणून सात बेंचकडे जावं. म्हणून तुमचंच म्हणणं आहे की तारीख पे तारीख, आणि जर या सात बेंचकडे आपण गेलो तर अजून त्याच्यावर तारीख पे तारीख हे कंटिन्यू सुरू राहील. थोडासा वेळ लागेल त्यांना, थोडा वेळ लागेल इतकं मात्र खरंच आहे. पण मला एक वाटतं की चला ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टाने जे काही ज्या पद्धतीने अडीच दिवस त्या ठिकाणी जी सुनावणी घेतली तर त्यामध्ये काहीतरी सिरियसनेस त्यांना पण आहे. भारताची जर लोकशाही वाचवायची असेल तर त्या दृष्टिकोनातून ते पाऊल उचलते. सुनावणीमध्ये कुठेतरी तुम्ही बॅकफूटवर वाटत होते, कारण या पद्धतीने चर्चा झाली की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला कशाला, फ्लोअर टेस्टला जायला पाहिजे होतं, तो मुद्दा कुठेतरी प्रभावी ठरला सुनावणी? नाही, अजून तसं काही नाही आहे. म्हणजे एखाद्या वेळेस काय असतं की आता कोणीच नाही तर मग एखादे रागारागाने राजीनामा म्हणून देतो माणूस, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तसं काही नाही. नंतर म्हणजे कामही केलं त्यांनी ना, आणि म्हणून मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं की म्हणजे जी सात बेंची मागणी आता काय सुप्रीम कोर्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल त्याच्यावरती गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग बाकी अजून इतर ज्या काही चर्चा तर खूप झाली आणि सन्माननीय घटनापीठाने ते मान्यही केलं, बऱ्याच गोष्टी मान्य केल्या, बऱ्याच गोष्टी चर्चा केल्या, घडून आणल्या, ते समजून घेतल्या आणि आता त्यांचा तो निर्णय ते देईल. नाही, पण हा रागारागात उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा आता अंमलात देण्याची शक्यता आहे? नाही, तसं काही नाही, तसं काही नसत, नाही येणार. नाही, तसं काही नाही. तुम्हाला ते विचारायचं आहे का? धन्यवाद. अजून काय तुम्हाला बोलायचं का? नाही, अजून काय काय बोलायचं? ठीक, काय बोलायचं? धन्यवाद. इतका आनंद आहे झालं की काय चेहऱ्यावरचा आनंद? नाही, झाला का इंटरव्ह्यू? खैरे साहेबांना पाहिलं तर मन प्रसन्न होत. इंटरव्ह्यूला जाऊन आलं वाटत. एबीपी जेवण करा प्लीज. केलं ना जेवण? कोणी केलं नसत. आजसाठी आता निकालाच्या दिवशी येतो. आता कधी येतील काय? शुभेच्छा तुम्हाला निकालासाठी. आई जगदंबा आहे पाठीमागे.